कोरगाव घाट म्हणजे भगवान भक्तिगडावरती मेळावा होत आहे आणि याची जय्यत तयारी ही सध्याला जोरात सुरू आहे। आपल्या सोबत भाजपच्या नेत्या पंकजा ताई मुंडे आहेत। नेमका कसा हा मेळावा असणार आहे, काय त्याचं स्वरूप असणार आहे आणि कशी त्याची सध्याला तयारी सुरू आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ। ताई, उद्या मेळावा होतोय, कशी तयारी सुरू आहे, काय स्वरूप असणार आहे? मेळाव्याची तयारी ही नेहमीसारखीच उत्साहाने सुरू आहे। या मेळाव्याचं यजमानपद हे सावरगावच्या गावाकडे असतं, त्यांनी मला निमंत्रित केलेलं आहे आणि पूर्ण राज्यभरातून भाविक भगवान बाबांचे चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात, मुंडे साहेबांच्या या परंपरेला ताकद देण्यासाठी येतात। तयारी तर आमची काय आहे, जाऊन तिथे भाषण करणं एवढीच आहे, बाकी हा सगळा मेळावा लोकांचे यशस्वी करतो। मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऊसतोड कामगार देखील येतात, कारण की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार यायचा, कारण की त्यांचं भाषण एक त्यांना एक उर्मी देऊन जायचं। आता यांना देखील ऊसतोड कामगार राज्यभरातून येणार आहे, त्यांच्यासाठी काय असणार आहे, काय वेगळे पण असणार आहे का? ऊसतोड कामगार हा वंचितांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीचा मला वाटतं एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, पाठीचा कडा आहे म्हणायला हरकत नाही। एवढं कष्टकरी आज वर्ग कुठेही नाही बघायला मिळणार। त्यांच्यासाठी मुंडे साहेब नेहमी लढले आणि त्यांच्या जीवनात बदल यावा याच्यासाठी मीही लढले। या पिढ्यानं पिढ्या हे काम करणाऱ्यांच्या जीवनात 2-4 वर्षात बदल तर शक्य नाही, पण येणारी पिढी तरी किमान याच्यापासून बाहेर जावी आणि ती मोठी व्हावी, शिकावी, चांगलं त्यांचं जीवन घडावं ह्याचा प्रयत्न करण्यासाठीच आम्ही ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना केली। मी ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेनंतर आज एक आनंद व्यक्त करते की नोंदणी सुरू होत आहे आणि या सगळ्या कष्टकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना उत्साह आहे। बघा, कष्टकरी माणसाला काही फार स्वप्न नसतं, त्यांचा उत्साहवर्धक जरी कार्यक्रम असेल आपण त्यांच्यावर त्यांच्या बाजूने आहोत, आपण त्यांच्यातल्या एक जण आहोत हे म्हणल्याने त्यांच्या कष्टाला खूप झेज होत असतं। आता जर पाहिलं तर ऊसतोड कामगार त्या ठिकाणी येतात, मात्र कुठंतरी ऊसतोड कामगारावरती साखर आयुक्तालयाने थोडा अन्याय केल्याचं वाटतं, कारण की जो करार झाला त्याच्या व्यतिरिक्त त्यांना आता इतर पैसे घेता येणार नाहीत असं देखील जाहीर केलं आहे, काय याच्यावरती काय आवाज वगैरे? मला वाटत नाही ऊसतोड कामगार असं करतात, कारण जो करार झालाय तो न्यायाने करायचाच असतं, ते करार पूर्ण करतात म्हणूनच कारखाना चालतात। जिल्हा प्रशासनाने देखील दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे, आता लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा मोठा मेळावा होणार आहे, याचं वेगळे पण काय असणार आहे, कारण की गेल्या वर्षी तुमच्यावर देखील गुन्हे दाखल झाले होते ऑनलाईन मेळावा घेऊन, या वर्षी काय असं वेगळं पण असणार आहे महाराष्ट्रासाठी, कारण की संबंध महाराष्ट्राचं लक्ष तुमच्या मेळाव्याकडे आहे? हा मेळावा हा असा एक मेळावा आहे ज्यामध्ये कुठलीही संघटना नाही, यामध्ये कुठलाही पक्ष असं ताकद नसते। ह्या मेळाव्यामध्ये हे फक्त आणि फक्त जनता समर्पित आहे ती त्या तिथे येते आणि त्यामुळे या वेगळे मुळातच हा मेळावा वेगळा आहे। याच्यामध्ये दरवर्षीच वेगळा संकल्प असतो, हा कष्टकऱ्यांचा मेळावा आहे, वंचितांचा मेळावा आहे, हा सगळ्या लढणाऱ्या लोकांचा बहुजनांचा हा मेळा आहे असं म्हणायला हरकत नाही। या बहुजनांच्या या व्याख्येमध्ये सर्व समाजाचे लोक येतात। आपण जर बघितलं भगवान बाबांच्या भक्तीमध्ये भगवान बाबांच्याकडे नतमस्तक होणाऱ्यासाठी सगळ्या समाजाचे लोक येतात, एवढंच नाही तर गेल्या काही वर्ष झाले इतर राज्यातील लोक देखील या मेळाव्यासाठी येतात। या मेळाव्यातून काही संघर्षाची पुढची जी तुमची रणनीती आहे की काही जाहीर होणार आहे का, एकूणच लक्ष लागले, कारण की बऱ्याच दिवसानंतर तुमचा कालचा पण आक्रमक पवित्रा होता आणि यानंतर एक विरोधी पक्ष नेता म्हणून आणि एक विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणून काय वेगळं असणार आहे का? हे पा, मी जशी सरकारी पक्षात होते तशीच आता आहे। मी माझं राजकारणाचं प्रत्येकाचा आपला एक पॅटर्न असतो, माझा पॅटर्न माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना काय हवंय ते करणं हा माझा पॅटर्न आहे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये काय असं टाकलं आणि गुण आणि त्यांच्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी केल्या आणि त्यांचं भलं होईल हे माझी एक धडपड असते, ते मी करायचा प्रयत्न करते। लोकांचा आदेश मानायचा आणि लोकांच्यासाठी काम करायचं हे माझं राजकारणातलं मूलमंत्र आहे। हा मेळावा लोकांचा आदेश आहे आणि मी लोकांचा आदेश लावून मेळावा घेते। माझा तिथून जो संकल्प आहे तो लोकांना जो हवा आहे तोच संकल्प असणार आहे। 2 वर्षामध्ये संवाद कमी झाला असेल लोकांचा असं नाही, पण भगवानगडावरचा भगवान भक्तीगडावरचा आणि भगवान बाबांच्या समोरचा जो संवाद असतो तो आगळा वेगळा असतो। म्हणजे आता एकूणच जर पाहिलं तर काल देखील तुम्ही दर्शन घेतलं होतं देवीचं, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातील एकूणच ज्या समस्या आहेत त्याविषयी देखील बोलला होता। बीड जिल्ह्यात असं म्हणजे या ठिकाणी कायद्याचा सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे, त्याचबरोबर प्रॉपर जर बीड शहराचा विचार केला तर बीड हे शहर हे खड्ड्यात पूर्ण गेलेलं आहे, याच्यासाठी तुम्हाला काय करणार का, काही त्या ठिकाणाहून म्हणजे बीडकरांना खड्डेमुक्तीचा प्रवास असं काही? मी ज्या भूमिकेत आहे या भूमिकेमध्ये मी लोकांच्या सोबत उभी राहून लढू शकते, माझा लढा आक्रमक करू शकते,
सरकारची आणि प्रशासनाची आणि शासनाची त्यांना जागं करण्यासाठी आवाज जो करायचा आहे तो आवाज करण्यासाठी मी ताकद लावू शकते. विरोधी पक्षाची भूमिका कणखर असेल तर सत्ताधारी पक्ष सुद्धा व्यवस्थित चालू शकतो. हे आदर्श उदाहरण अनेक वेळा आपल्या महाराष्ट्राने घालवून दिलेलं आहे. आणि म्हणून आज मी एक माझ्याकडे कुठलं पद नाही किंवा मी या पदावरून त्या पदावर गेले आणि मग मी आज कुठलंही पद नसताना मी बांधील आहे ते समाजाच्या सेवेला बांधील आहे आणि त्या बांधिलकीने मी काम करते. त्यामुळं जिथे सत्ताधाऱ्यांचं चुकतं आहे तिथे आपला आवाज मोठा करून त्यांच्या कानापर्यंत पोहोचवणं हे माझं काम. आणि मी बीडच्या खड्डे, बीडच्या प्रशासनाचा गैरकारभार असेल, बीडच्या शासना आणि प्रशासनाचे हात मिळवणी करून माफियाचा जोरात काम करून चाललं असेल, इथल्या पोलीस प्रशासनाचा दबाव नसेल, बीडमध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप प्रत्येक बारीक गोष्टीत होत असेल, या गोष्टीवर आवाज उचलणार आहे आणि त्याच्यावर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी काम करणार. तर राज्यात सर्वात जो नुकसान झालेलं आहे तो बीड जिल्ह्यात झालं अतिवृष्टीनं. मात्र सरकारकडनं फक्त 10,000 रुपये हेक्टरी मदत दिली. आपण देखील बांधावर गेला होतात. एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली ही मदत कितपत योग्य आहे काय वाटतं तुम्हाला? सरकारने मदत करावी, दसऱ्याच्या आधी ती जाहीर करावी ही भूमिका मी घेतलेली आहे. ती भूमिका सगळ्या माध्यमांनी दाखवली होती. दसऱ्याच्या आधी जाहीर केल्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करते. मदत पुरेशी आहे का? तर ती मदत पुरेशी नाही. जेव्हा सरकारमध्ये असताना किती मदत द्यावी असं सरकारच्या पक्षांना वाटत होतं, जेव्हा विरोधी पक्षातले नेते जे भाषणं करत होते त्या आकड्याला मिळती जुळती तरी मदत असावी अशी माझी अपेक्षा. उद्या कोणता मोठा नेता येणार आहे का मेळाव्याला? तिथे येणारा कोणताही मोठा नेता हा मोठा नसतो, तो भगवान बाबांपेक्षा लहानच असतो. शेवटचा प्रश्न आहे भाई, एकीकडे आता नवरात्री महोत्सव सुरू आहे, मात्र दुसरीकडे कुठेतरी राज्याच्या राजकारणामध्ये महिला आयोगाच्या पदावरून थोडं टीकास्त्र सुरू आहे. भाजप नेत्या चित्रा बाग यांनी देखील थोडीशी टीका टिप्पणी केली आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती. काय वाटतं एकूणच तुम्हाला रुपालताईवरती टीका? महिला आयोगाचं पद अत्यंत महत्वाचं आहे. महिलांचे अनेक प्रश्न त्याच्या माध्यमातून सोडवले जातात. डोमेस्टिक व्हायलन्स असेल, महिलांच्या शोषण असेल, मुलांचं लैंगिक शोषण असेल, त्यामुळं मला वाटतं महिला आयोगाचं पद इतके दिवस रिक्त ठेवणं योग्य नाही. चांगल्या व्यक्तीला जे त्याच्यामध्ये काम करू शकतो ह्यांना अपॉइंट करून त्यांच्याकडनं काम करून घेणं हे महिला बालकल्याण. मात्र थोडं ट्विट करताना थोडी एक टीका केल्यासारखं वाटलं. शिर्पणाकाची उपमा त्या ठिकाणी चित्रा वाघ यांनी दिली होती रुपाली चाकणकरांना. काही त्यांना एखादी समजूतदार तुम्ही काय असं समज देणार आहेत का? मी काही ट्विट पाहिलं नाही, मी काही टिप्पणी करणार नाही. माझं म्हणणं कोणत्याही महिलेने दुसऱ्या महिलेशी सूचना करावी, वैयक्तिक टीका करून. एकूणच बीड जिल्ह्यासाठी अशी आनंदाची गोष्ट किंवा बीड जिल्ह्यातील जे आता तुम्ही ते संपवण्यासाठी जसं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी मुंबईतील माफिया संपवला तसं तुम्ही बीड जिल्ह्यासाठी काही वेगळं पण करतायत का? चला, त्यांनी सगळा माफिया संपवला आणि बीड जिल्ह्यात आता माफिया सुरू झाला. माझ्या काळात माफिया नव्हता, माफिया सुरू करणारे आणि माफिया स्वतः हे संपवण्यासाठी काम करणार. नक्कीच उद्याचा मेळावा अतिशय मोठ्या पद्धतीने आणि उत्साहात या ठिकाणी साजरा होणार आहे. तयारी शेवटच्या टप्प्यात आहे आणि या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. खुद्द पंकजा मुंडे आता या मेळाव्यातून काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कॅमेरामन अक्षय रडेसह विनोद चिरे, साम टीव्ही, बीड.